बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। इगतपुरी कोरोना या महामारीचा गेल्या वर्षभरापासून कहर सुरू आहे। पहिली लाट गेली म्हणता दुसरी लाट आली आणि उद्रेक झाला। आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील काही बालरोग्ण तज्ञांशी चर्चा करून स्वतंत्र टास्क फोर्स उभारण्याचे संकेत दिले आहेत। तरी तिसऱ्या लाटेपूर्वीच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे। राज्यात 1,47,000 चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले आहे। या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवणे, बालकांसाठी व्हेंटिलेटर आयसीयू मधील बेड याची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश सरकारने दिले आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर इगतपुरीतील साई सहाय्यक समितीच्या वतीने तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांना कोणाची लागण झाल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यासाठी रुग्णालयात 5 बेड राखीव ठेवण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वरूपा देवरे यांना देण्यात आले आहे। या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत येत्या 2 दिवसात मुलांसाठी 5 बेड आरक्षित करण्यात असल्याचे अधीक्षक डॉक्टर स्वरूपा देवरे यांनी सांगितले। यावेळी साई सहाय्यक समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, सुमित बोधक, निलेश खातळे तसेच पासलकर, कृष्णा निकम, मंगला गायकवाड या आदींनी केले आहेत। यावेळी ये आदी उपस्थित होते। प्रबंधी महाराष्ट्र न्यूजसाठी किशोर देहाडे, इगतपुरी। यांनी एक निवेदन दिलेलं आहे की 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आपल्याला काय करतात, तसं ह्या वयोगटातल्या मुलांसाठी आपण 5 बेड हे रिझर्व ठेवलेले आहेत। रिझर्व म्हणजे तिथं आपण त्यांच्याकडे पूर्णतः त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत, तसेच समितीकडून त्यांना काही गरज असेल तर ते पण ते पुरवणार आहे। तरी आपण तशी तयारी केलेली आहे। तयारी केली म्हणजे